आपलं सहर्ष स्वागत. मी नीलम दिवे. आता बघूयात आपण यातील ठळक घडामोडी. पैठण येथील तिहेरी हत्याकांडामध्ये वापरलेल्या प्राणघातक शस्त्रांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी राबवली गोदावरी नदीत शोध मोहीम. पैठण शहराच्या गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या कावसन येथील पती पत्नी व मुलीचे तिहेरी हत्याकांड झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पैठण पोलिसांनी हत्याकांड करतावेळेस अज्ञात आरोपीने प्राणघातक शस्त्राचा वापर केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सदरील शस्त्र घटनास्थळ परिसरालगत असलेल्या गोदावरी नदीमध्ये अथवा झाडझुडुपामध्ये फेकून दिल्याच्या संशयावरून पैठण पोलिसांनी नदीमध्ये पोहणाऱ्या स्थानिक युवकांच्या मदतीने शस्त्र शोधण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र या मोहिमेमध्ये शस्त्र न सापडल्याने ही मोहीम अयशस्वी झाली आहे. अधिक माहिती अशी की शनिवारी मध्यरात्री पैठण शहरालगत असलेल्या गोदावरी नदीच्या काठावरील जुने कावसन येथील राजू उर्फ संभाजी निवारे, पत्नी अश्विनी निवारे व 8 वर्षाची मुलगी साली या तिघांच्या धारदार प्राणघातक शस्त्राचा वापर करून तिहेरी हत्या केली होती. त्यामुळे या परिसरासह पैठण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पैठण पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी वेगवेगळ्या पद्धतीने व पोलिसांचे विशेष पथक नेमून तपासचक्र सुरू ठेवले असून या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या करतेवेळेस वापरलेले प्राणघातक शस्त्र याच परिसरामधील असलेल्या गोदावरी नदीत अथवा झाडझुडपांमध्ये फेकून देण्यात आले असेल असा संशय पोलिसांनी व्यक्त करून गोदावरी नदीमधील काही स्थानिक युवकांच्या मदतीने शस्त्र शोधण्यासाठी पाण्यामध्ये मोहीम राबविण्यात आली आहे व परिसरातील झाडेझुडपेमध्ये शस्त्र शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र या मोहिमेमध्ये पोलिसांना यश आले नाही. पैठण पोलिसांनी या हत्याप्रकरणी काही संशयित असलेल्या व्यक्तींकडून घटनेसंदर्भात माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती विशेष सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. हत्याप्रकरणातील खरा मारेकरी लवकरच अटक करण्यात येईल असे तपास अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात येत आहे. लाईव्ह महाराष्ट्रासाठी चंद्रकांत आंबिलवादे, पैठण, औरंगाबाद. लाईव्ह महाराष्ट्राला नियमित पाहण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबला भेट द्या. तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.